कवडीमोल भावामध्ये फ्लॉवर कोबीची विक्री. 1.5 किलोचा फ्लॉवर कोबी फक्त 10 रुपयात. शेतकरी हतबल. भारत हा कृषी प्रधान देश असून मात्र याच कृषी प्रधान देशामध्ये शेतकरी हतबल झाल्याचं चित्र दिसून आलंय. शेतामध्ये उत्पादित केलेल्या मालाला योग्य बाजारभाव भेटत नसल्याने उत्पादित केलेले उत्पन्न हे शेतकऱ्यांना कवडीमोल भावात विकण्याची वेळ आली. श्री क्षेत्र वाकडे येथे भरलेल्या आठवडे बाजारामध्ये एका शेतकऱ्याने 1 ते 1.5 किलोचा कोबी आणि फ्लॉवर अवघ्या 10 रुपयांमध्ये विकलाय. पिकासाठी केलेला खर्चही निघणं अवघड असल्याचं या शेतकऱ्याने सांगितलंय. यावेळी काय भावना व्यक्त केल्यात या शेतकऱ्यांनी पाहूयात. तुमचं नाव काय? हे 10 रुपयाला का म्हणून विकू राहिले? खर्च किती आला करायला? अरे बाप. आणि मग आता पैसे वसूल होतील का? लोकांना फुकट घ्यायला का? 10 रुपयाला गट्टा म्हटल्यावरती किती वजन किती त्याचं? अरे बाप, 10 रुपयात 1.5 किलो. हॉटेलमध्ये फ्लावरची भाजी 100 रुपयाला मिळते. किती लूटमार चालली. आणि मोठ्या मोठ्या कंपनीवाले टी व्ही चॅनलवाले तुमचं भाव पडलेलं दाखवत नाही. आणि कोथंबीर 100 रुपयाला गड्डी झाली की लगेच वरडत आहे. कांदा 30 रुपये झाला का वरडत आहे ना? मिठी का? बरं बरं. याच्यावर काय केलं पाहिजे म्हणजे तुमचं काय म्हणजे? पण सर्व जगाचा पोशिंदा आहे. कोरोना काळामध्ये शेतकऱ्यांमुळेच संपूर्ण जग पोट भरून जगलं. हा मग तरी तुमचे आले, मग तुमच्या काही भावना मांडा ना का आमच्यासाठी भाव झाला पाहिजे काय असेल तर. कांदा लोकांनी किती झाले? 5-5, 6-6 महिने दुसरी कांद्याची लागणी चालू झाल्या तरी कांद्याला भाव नाही.